खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या 3 तासांच्या आत अटक करत पंचवटी पोलीस स्टेशनने उल्लेखनीय कामगिरी केली. दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी रवी महादू शिंदे हा कालिकानगर येथून घरी पायी जात असताना किरण रमेश कोकाटे हा रिक्षाने पाठीमागून येऊन डावे बाजूने कमरेच्या वरती चाकू खुपसून जीवे ठार मारल्याने त्याबाबत मयताचे वडील युसुफ अमीर सय्यद यांनी आरोपी नामे किरण रमेश कोकाटे याच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानुसार माननीय श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे, श्री युवराज पत्की पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री रणजित नलवडे पोलीस निरीक्षक प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागातील मसूळ आडगाव येथील गुन्हेशोध पथकाच्या वेगवेगळ्या 3 टीम बनून पाहिजे आरोपी किरण रमेश कोकाटे याचा शोध पथके तयार करून रवाना करण्यात आली होती. त्याप्रमाणे पंचवटी ठाण्याचे गुन्हेशोध पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून आरोपी नामे किरण रमेश कोकाटे यास सिडको अंबड नाशिक येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक तपास करतात आणि मयत नामे रवी महादू शिंदे उर्फ रवी सलीम उर्फ पिंटू सय्यद वय 20 वर्ष याचा जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीतास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे पुढील तपासाकरिता माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेत आहोत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित नलवडे हे करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय डॉक्टर बी जी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र तथा अतिरिक्त कार्यभार पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संजय बारकुंड पोलीस उपायुक्त गुन्हे श्री अमोल तांबे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री गंगाधर सोनवणे सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सीताराम कोल्हे श्री युवराज पत्की पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रणजित नलवडे पोलीस निरीक्षक प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील अधिकारी व गुन्हेशोध पथकाचे अंमलदार अशांनी संयुक्तरित्या केलेली आहे. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दान नाशिक.